वेजिटेबल फ्राइड राइस, स्पाइसी, टेस्टी, चमचमीत, एकदम मस्त। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रुचकर पकवान। मी सिद्धी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फ्राईड राईस। हे पहा, मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत। इथे छान बॉईल राईस केलेला आहे। हा भात मी शिजवून घेतलेला आहे। लाँग ग्रेन बासमती राईस जो येतो तो आहे। हा एक कप बासमती राईस आहे, एकदम मोकळा झालेला आहे। इथे मी दोन कांदे चिरून घेतलेले आहे बारीक। कॅबेज घेतलेला आहे हाफ कप। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6। लसूण घेतलेला आहे बारीक चिरून। मोठ्या लसणाच्या पाकळ्या होत्या 4, त्यांना चॉप केलं एकदम। आणि हाफ इंच अद्रक घेतला आहे, तो पण बारीक चॉप करून घेतलेला आहे। इथे भाज्या बघू शकता तुम्ही। गाजर घेतलेला आहे हाफ कप। आता छान लाल लाल गाजर येतात। इथे कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची घेतलेली आहे 1/4 कप। आणि फ्रेंच बीन्स, ज्याला आपण बीन्स म्हणतो, तो 1/2 कप घेतलेला आहे। मी एक कढई घेतलेली आहे, छान गरम करून घ्यायची। फ्राईड राईस जो आपण बनवतो त्यासाठी छान जरा पसरट भांडं, कढई किंवा मोठं पातेलं वगैरे, व्यवस्थित पॅन मोठा असेल तर व्यवस्थित करता येतं त्याच्यामध्ये। ह्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। मोठे 2 चमचे किंवा छोट्या स्पूनने घेतलं तर 5 ते 6 स्पून। तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील। तेल छान पसरवून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि एकदम मस्त गरम होऊ द्यायचं आहे। त्यात आपण घालून घेणार आहोत चॉप केलेली हिरवी मिरची। हिरवी मिरची मी थोडी जास्त घेतली आहे, तुम्हाला स्पाइस थोडंसं कमी असेल लागत तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। पण हा फ्राईड राईस आहे, थोडासा छान चमचमीत स्पायसी मस्त लागतो। लसूण आणि अद्रक दोन्ही घातलेलं आहे। छान परतून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत। ह्या भाज्या पण आपण छान क्रिस्पी करून घेणार आहोत। क्रिस्पी क्रंची असा फ्राईड राईस खायला खूप मजा येते। थंडीचे दिवस आहेत, गरमागरम असा राईस मिळेल तर किती मज्जा ना। बघा, इथे मी कांदा पण घालून घेतलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। हे सगळं जे आहे मी हाय फ्लेमवर करते आहे, जेणेकरून ते त्याला पाणी नाही सुटणार, नरम नाही होणार। आणि ह्यामध्ये मी मीठ आज घातलेलं नाही आहे फ्राय होण्यासाठी, कारण मीठ घातलं की तो थोडं नरम होतो, कांदा सॉफ्ट होतो। म्हणून मीठ जे आहे आपण नंतर घालणार आहोत। त्याच्यामध्ये आता भाज्या घालून घेऊया। इथे मी गाजर, शिमला मिरची आणि बीन्स हे अगोदर घालून घेतलं आहे, छान परतून घ्यायचे आहेत। फ्लेम जी आहे ती मीडियम टू हायेस्ट ठेवायची आहे, लो नाही करायची, नाहीतर भाज्या ज्या आहेत त्या एकदम नरम होतील आणि मग राईस जो होणार तो नॉर्मल राईससारखा लागेल, मजा येणार नाही। यामध्ये कॅबेज घालून घ्यायचं आहे। आता छान परतून घ्यायचं आहे। खूप छान लागतो कॅबेज यामध्ये, क्रंची एकदम। खूप छान परतून घ्यायचं, मस्त एकदम हाय फ्लेमवर मी व्यवस्थित एकदम परतून घेते। सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर लगेच खाली लागला जाईल, कारण फ्लेम जी आहे ती हाय आहे। पाहू शकता भाज्या लगेच झालेल्या आहेत, खूपच मस्त। आता यामध्ये आपण स्पाइस म्हणजे सॉसेस घालून घेऊया। इथे मी व्हिनेगर घेतलं आहे 1 टीस्पून, नसेल तर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी घातलेलं आहे। यामध्ये मी रेड चिली सॉस घेतलेला आहे 2 टीस्पून। मला थोडासा स्पायसी बनवायचा आहे म्हणून थोडंसं जास्तच घेतलेलं आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी शेजवान सॉस घेतलेला आहे 2 टीस्पून। खूप मस्त चव येते ह्याची, एकदम मस्त असं वाटतं चायनीज रेस्टॉरंटमध्ये बसूनच आपण खातो आहे। आणि हे टोमॅटो केचप आहे, थोडंसं तिखट, थोडंसं स्पायसी, थोडंसं आंबट गोड, खूपच चव भन्नाट। आणि हा डार्क सोया सॉस आहे। आता मस्त एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्यांना, त्याची चव उतरली पाहिजे भाजीमध्ये। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पूड 1 टीस्पून घालून घेते। खूप छान चव येते ह्याने। आणि मीठ घालून घेते। या अगोदर मीठ नाही घातलेलं, पण जे सॉसेस असतात आपले थोडेसे
खारट असतात चवीला, त्यामुळे ते लक्षात घेऊनच आपल्याला हे सगळं घालायचं आहे. मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमीच ठेवायचं आहे. छान झालेलं आहे भाज्या. आता यामध्ये राईस घालून घेऊया. राईस खूप छान मोकळा झालेला आहे, पाहू शकता तुम्ही, अजिबात चिकट नाही. जो आपण बिर्याणीसाठी जसा कुक करते, मी बनवते, शिजवते, तसा शिजवून घेतला होता. आता छान मिक्स करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता किती कलरफुल झालेला आहे आपला राईस, एकदम मस्त स्पायसी हॉट, एकदम गरमागरम राईस आहे. थंडीचे दिवस आहेत आणि गरमागरम फ्राईड राईस. चला तर मग एन्जॉय करूया गरमागरम राईस. पहा किती छान टेक्स्चर आलेला आहे, मस्तच, एकदम खूपच छान झालेला आहे. हे पहा किती छान, एकदम मोकळा मोकळा आणि एकदम चायनीजवाली टेस्ट आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल, नक्की एकदा करून बघा. आणि कमेंटमध्ये काही सजेशन्स असतील तर नक्की कळवा. हा पहा, फ्राईड राईस एन्जॉय करण्यासाठी रेडी आहे. तर मग एन्जॉय करूया मस्त फ्राईड राईस. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.